मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक बघितला होता, त्याचे काही नियम होते ते बघितले. नंतर व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार आपण बघितले. आता अपूर्णांकाचा दुसरा रूप म्हणजे दुसरा प्रकार म्हणता येईल, तर ते म्हणजे दशांश अपूर्णांक. आपण त्याबद्दल माहिती घेऊ. दशांश अपूर्णांक कसा असतो, व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक कसं करतात, दशांश अपूर्णांकाची गणितीय क्रिया म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे आपण बघू. तर सर्वात अगोदर दशांश अपूर्णांक असतो कसा, दशांश अपूर्णांक असतो कसा, दशांश अपूर्णांक म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शन कसा असतो, पॉइंटच्या रूपात असतो. म्हणजे असं म्हणता येईल ए पॉइंट बी अशा फॉर्म मध्ये असतो. तुम्हाला असं लिहिता येतो 2.52 किंवा -4.17 बरोबर. हा जो पॉइंट असतो, हा जो पॉइंट असतो याला दशांश चिन्ह म्हणतात. दशांश चिन्ह आहे म्हणून याला काय म्हटलं जातं, दशांश अपूर्णांक म्हटलं जातं. कशा फॉर्म मध्ये असतो, ए पॉइंट बी अशा फॉर्म मध्ये तो असतो बरोबर. तर आपण पहिले बघू व्यवहारी अपूर्णांकाचं, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर बरोबर. कसं करता येते बघू आपण. पहिले बघा, समजा 5/2 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. 5/2 हा काय, व्यवहारी अपूर्णांक. 5 हा काय, अंश. 2 हा काय, छेद. याचा आपल्याला दशांश अपूर्णांक करायचे. काय केलं पाहिजे माहिती का, छेदाने अंशाला भागून टाका. छेदाने अंशाला भागून टाका म्हणजे 2 आणि 5 भागून टाका. कसं भागता येईल, 2 × 1 = 2, 2 × 4 बरोबर. 5 × 2 = 4 गेले, किती आला, 1. आता इथे काही एवढी संख्या नाही, मग काय घेतला पॉइंट, काय येते 0 बरोबर. 2 × 5 = 10, 2 × 5 = 10, 0, 0 म्हणजे 5/2 उत्तर काय येते, 2.5. तर मग या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश रूप काय झालं, 2.5. आता इकडे बघा 5/8 काय येईल बघू आपण. 8 आणि 5 भागून टाका, 8 आणि 5 भागून टाका. आता 8 आणि 5 भाग जात नाही, मग काय घ्या, 0 पॉइंट घ्या. इथे काय म्हणजे 5 × 50 होऊन जाईल बरोबर. आता 8 आणि 50 भाग जातो कसं, 8 × 48 बरोबर. 50 × 48 गेले, किती उरले, 2. परत काय घेणार, 0. परत काय घेणार, 0. 8 × 8 = 16 बरोबर. 20 × 4 गेले काय, 20 × 16 गेले काय आले, 4. वरून घेतला 0, 8 × 5 = 40, 8 × 5 = 40 आलं उत्तर 0, 0. म्हणजे 5/8 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश रूप काय, 0.625 बरोबर. पुढे बघा 42/10 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश रूप कसं येईल, काय करणार, 42 ला 10 भागून टाका, 42 ला 10 भागून टाका. कसं होईल, 10 × 40 बरोबर. इथे काय उरला, 2. आता पुढे संख्याने इथे काय घेतला, आपण पॉइंट घेतला, इथे काय आला, 0. 10 × 20 काय आलं उत्तर, 4.2. म्हणजे 5/2 या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश रूप काय आलं, 2.5. 5/10 काय आलं, 0.625. 42/10 काय आलं, 4.2. कसं काढलं आपण, तर या छेदाने आपण याला भागून टाकलं, या छेदाने अंशाला भागून टाकलं, आपल्याला दशांश रूप येऊन जाणार बरोबर. आता काय करायचं आपल्याला, आता आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या गणितीय क्रिया बघायच्या, दशांश अपूर्णांकाच्या काय बघितलं आपल्याला, गणितीय क्रिया, गणितीय क्रिया बरोबर. कोणत्या कोणत्या गणितीय क्रिया आहेत, पहिले बेरीज, नंतर वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. बेरीज आणि वजाबाकी एकत्र घेऊ आपण, त्यांचे नियम सारखे आहेत. बेरीज व वजाबाकी यांचे कन्सेप्ट सारखे आहेत, एकाच वेळेस घेऊ आपण बेरीज व वजाबाकी. सिंपल आहे, काय करायचंय फक्त, जसं आपण पूर्णांकांची बेरीज वजाबाकी करतो तशीच बेरीज किंवा वजाबाकी करायची. फक्त काय करायचं आहे, दशांश पॉइंटच्या खाली दशांश पॉइंट ठेवायचा, म्हणजे पॉइंटच्या खाली पॉइंट ठेवायचा आहे, बाकी काहीच नाही. बघा पहिले एक्झाम्पल बघू आपण, 3.2 × 4.58 असं गणित आहे तुम्हाला. 3.2 × 4.58 काय करायचं, 3.2 लिहून घ्या बरोबर. आता 4.58 बेरीज करायची आपल्याला, जिथे पॉइंट आहे तिथे पॉइंट ठेवून घ्या बरोबर. पॉइंट नंतर 5 आहे, नंतर 8 आहे आणि इकडे काय 4. कसं केलं आपण, 3.2 × 4.58 3.2 लिहून घेता, पॉइंटच्या खाली पॉइंट घेऊन घेता आपण, पॉइंटच्या खाली
पॉइंट घेऊन घेतला. आता आठाच्या वरती काहीच नाही, ते काय येणार शून्य येईल. आठ आणि शून्य किती येतं? आठ. दोन आणि पाच ची बेरीज किती होते? सात. हा पॉइंट लिहून घ्यायचा. तीन आणि चार किती होता? सात. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? सात पॉइंट अठ्याहत्तर. सात पॉइंट अठ्याहत्तर. दुसरं बघा, दोन पॉइंट बावन्न अधिक झिरो पॉईंट सातशे अडुसष्ट. दोन पॉईंट बावन्न अधिक झिरो पॉईंट सातशे अडुसष्ट काय करणार? दोन पॉईंट बावन्न लिहून घेणार अधिक झिरो पॉईंट सातशे अडुसष्ट. झिरो पॉईंट सातशे अडुसष्ट लिहून घेणार. काय केलं आपण? फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घेतला, बाकी काहीच नाही. आता आठाच्या वरती काय नाही, काय घेतला? शून्य. आठ आणि शून्य किती होता? आठ. सहा आणि दोन किती होतील? आठ. पाच आणि सात किती होता? बारा. इथे दोन, हा चला एक, बरोबर. दोन आणि एक तीन, आणि शून्य तीनच. तीन पॉईंटच्या खाली पॉईंट. उत्तर काय आलं तुमचं? तीन पॉईंट दोनशे अठ्ठ्याऐंशी, बरोबर. तिसरं उदाहरण बघा, एकशे सात पॉईंट अठ्ठावीस अधिक सत्तर पॉईंट सेहेचाळीस. एकशे सात पॉईंट अठ्ठावीस अधिक सत्तर पॉईंट सेहेचाळीस बेरीज करायची आपल्याला. सिंपल एकदम, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घ्या फक्त. एकशे सात पॉईंट अठ्ठावीस अधिक सत्तर पॉईंट सेहेचाळीस. आता सात कुठे येईल? इथे, कारण की पॉईंट इथे आहे आपला. सत्तर पॉईंट सेहेचाळीस काय येईल बघा. आठ आणि सहा किती होता? चौदा. चार, हा चला एक. चार आणि दोन किती होता? सहा. आणि हा चला एक, सात. इथे पॉईंट सात आणि शून्य सात. सात आणि शून्य सात, एकाचा एक. एकशे सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर. एकशे सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर. सिंपल काय करायचं आहे? फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचा आहे, बाकी अंक ऍडजस्ट करायचे कालचे, बाकी काहीच टेन्शन नाही आहे, बरोबर. आपण पुढचं एक्झाम्पल बघू बघा. पुढचं एक्झाम्पल बघू. एक पॉईंट झिरो झिरो सात अधिक वीस पॉईंट बारा. काय करायचं? एक पॉईंट झिरो झिरो सात अधिक, इथे पॉईंट लिहायचं आहे, म्हणजे इथे वीस असा येईल, वीस पॉईंट बारा, बरोबर. हा सात, सताच्या खाली काहीच नाही, म्हणजे शून्य घेऊन घ्या. सात आणि शून्य सात. शून्य आणि दोन किती? दोन. शून्य आणि एक किती? एक. इथे आला पॉईंट. एक आणि शून्य किती? एक. दोनाचा दोन. एकवीस पॉईंट एकशे सत्तावीस. आलं लक्षात? बेरीज मध्ये काय करायचं? फक्त हा जो पॉईंट याच्या खाली, हा पॉईंट लिहून घ्या, बाकी संख्या व्यवस्थित लिहा. हा पॉईंट याच्या खाली एक पॉईंट लिहा, हा पॉईंट याच्या खाली पॉईंट लिहा, आणि बेरीज करून टाका जशी आपण बेरीज करतो तशी. त्याच्यावरती काही विचार कन्सेप्ट नाहीये, बरोबर. आता वजाबाकी बघू आपण. वजाबाकीवर तशीच आहे, सिंपल एकदम. वजाबाकी पण तशीच आहे. पाच पॉईंट एकवीस वजा चार पॉईंट बारा काय येईल बघा. पाच पॉईंट एकवीस वजा चार पॉईंट बारा, बरोबर. आता एकातून दोन जात नाही, मग उरून आजच्या घ्या. हा काय होईल? अकरा. अकरातून दोन गेले, किती उरले? नऊ, बरोबर. आता हातचा रिटर्न करायचा आहे. हातचा रिटर्न कुठे करता? खाली करता, बरोबर. आता दोनातून किती गेले? दोन गेले, कारण हा पहिला एक आणि हा हातच्याचा एक. दोनातून दोन गेले किती? शून्य. पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन घ्या. पाचातून चार गेले किती? एक. पाचातून चार गेले किती? एक. एक पॉईंट झिरो नऊ, बरोबर. पुढचं एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल, सत्तावीस पॉईंट पस्तीस वजा चौदा पॉईंट बेचाळीस. सत्तावीस पॉईंट पस्तीस वजा चौदा पॉईंट बेचाळीस काय करणार? पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घ्या. सत्तावीस पॉईंट पंचवीस वजा चौदा पॉईंट बेचाळीस. चौदा पॉईंट बेचाळीस, बरोबर. काय होईल बघा? पाचातून दोन गेले, तीन. आता तीनातून चार जात नाही, वरून हातच्या घ्या. तेरा. तेरातून चार गेले किती? नऊ. आता हातच्या परत करावं लागेल. हातच्या कुठे परत करणार? खाली. आता सातातून चार नाही जाणार, सातातून किती जातील? पाच जातील. सातातून पाच गेले किती? दोन. आणि दोनातून एक गेला, एक. काय आलं? बारा पॉईंट त्र्याण्णव. काय आलं? बारा पॉईंट त्र्याण्णव, बरोबर. पुढचं एक्झाम्पल बघा. एकशे सात पॉईंट अठ्याहत्तर वजा सात पॉईंट झिरो नऊ. एकशे अठ्याहत्तर पॉईंट एकशे सात पॉईंट अठ्याहत्तर वजा सात पॉईंट झिरो नऊ किती येईल उत्तर बघू आपण. काय करणार? पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा. एकशे सात पॉईंट अठ्याहत्तर वजा सात पॉईंट झिरो नऊ, बरोबर. आठातून नऊ जात नाही, वरून आजच्या घ्या. अठरा झाला तो. अठरातून नऊ गेले किती? नऊ. आता आजच्या रिटर्न केला इथे.
आता सातातून किती वजा होतील, शून्य नाही, सातातून किती वजा होतील, एक, सातातून एक गेला सहा, इथे आला पॉईंट, एकशे सात म्हणजे सातातून सात गेले किती, शून्य, आणि बाकी दहा, शंभर पॉईंट एकोणसत्तर. कसं केलं समजलं? एकदा नवीन सांगतो, आठातून नऊ जात नाही, वरून आजच्या घेतला अठरा झाला, अठरातून नऊ गेला किती, नऊ, नंतर काय केला हा आजच्या रिटर्न केला, शून्य आणि एक एक होऊन जातो, मग सातातून एक गेला किती, सहा, पॉईंट लिहून घेतला, सातातून सात गेला शून्य, शून्यातून शून्य, शून्यातून काही जात नाही म्हणून शून्य, एकातून काही जात नाही म्हणून एक, शंभर पॉईंट एकोणसत्तर. पुढे बघा, बारा पॉईंट पंच्याहत्तर वजा सत्तावीस पॉईंट सहाशे ब्याण्णव, बारा पॉईंट पंच्याहत्तर वजा, बारा पॉईंट पंच्याहत्तर वजा सत्तावीस पॉईंट सहाशे ब्याण्णव. आता वजाबाकी कशी होणार बघा, एकडे प्लस एकडे मायनस आहे. तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा चिन्ह वेगवेगळे असतील तेव्हा वजाबाकी होईल. वजाबाकी कशी होईल, बारा पॉईंट पंच्याहत्तर लहान आहे का नाही, बारा पेक्षा सत्तावीस मोठा आहे का नाही, बारा पॉईंट पंच्याहत्तर म्हणून सत्तावीस पॉईंट सहाशे ब्याण्णव होणार नाही वजा. मग काय करू आपण, सत्तावीस पॉईंट सहाशे ब्याण्णव मधून बारा पॉईंट पंच्याहत्तर वजा करू, बरोबर. म्हणजे काय करू आपण, सत्तावीस पॉईंट सहाशे ब्याण्णव मधून बारा पॉईंट पंच्याहत्तर वजा करू. का बरं केलं समजलं, कारण बारा पेक्षा सत्तावीस मोठा आहे, बारा तुमचं की सत्तावीस जाणार आहे, मग सत्तावीस पॉईंटची संख्या मधून बारा पॉईंटची संख्या वजा करू, बरोबर. बघा आता इथे शून्य लिहून घेतला, दोनातून शून्य गेले किती, दोन, नवातून पाच गेले किती, चार, सहातून सात जात नाही, मग काय केलं, वरून हातच्या घेतला सोळा, सोळातून सात गेले किती, नऊ, बरोबर. हा पॉईंट लिहून घेतला पॉईंटच्या खाली, त्यानंतर आता हातच्या परत करत नाही, कुठे परत होणार तो, इथे सातातून किती वजा होतील, आता दोन आणि एक किती, तीन, सातातून तीन गेले किती, चार, दोनातून एक गेला किती, एक. उत्तर काय आलं, चौदा पॉईंट नऊशे बेचाळीस, चौदा पॉईंट नऊशे बेचाळीस. मात्र बघा मोठी संख्या कोणती होती, सत्तावीस, सत्तावीसला कोणतं चिन्ह होतं, मायनस, म्हणून काय उत्तर येईल, मायनस चौदा पॉईंट नऊशे बेचाळीस. आलं लक्षात, काय केलं आपण, बेरीज वजा बाकी एकदम सिंपल आहे. काय करायचंय फक्त पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा आणि ऍज इट इज बेरीज करा, जशी आपण पूर्णांकाची बेरीज करतो तशी. इथे काय केलं होतं आपण, चिन्ह वेगवेगळे होते म्हणजे वजाबाकी होणार होती, बरोबर. पण बारातून तर काही सत्तावीस जात नाही, मग ह्या संख्येतून ही संख्या वजा केली, जे उत्तर येईल त्याला मायनस चिन्ह आलं, कारण ही संख्या मोठी होती आणि मोठी संख्या कोणतं चिन्ह होतं, मायनस चिन्ह होतं. समजलं असेल तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी, बरोबर. यावेळी टर्नोट होते, बेरीज वजाबाकी मध्ये फक्त काय करायचं होतं, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचे होते आणि बेरीज असेल तर बेरीज करायची होती, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची होती. आता पुढची गणितीय क्रिया गुणाकार, पुढची गणितीय क्रिया गुणाकार, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. सिंपल एकदम, जसा गुणाकार करतो आपण तसा गुणाकार करायचा, जसा गुणाकार करतो आपण तसा गुणाकार करायचा. फक्त काय करायचं, पॉईंट नंतर जितक्या संख्या आहे तेवढ्या मोजून घ्यायच्या आणि तेवढ्या संख्येच्या आधी काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो एक्झाम्पलचं एक, कसं बघा, एक पॉईंट पंचवीस गुणिला पाच पॉईंट चार, एक पॉईंट पंचवीस गुणिला पाच पॉईंट चार. काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा जसा आपण पूर्णांकांचा करतो तसा, म्हणजे कसं, एकशे पंचवीस आणि चोपन्न यांचा गुणाकार करून घ्यायचा, एकशे पंचवीस आणि चोपन्न यांचा गुणाकार करून घ्यायचा. कसं होईल बघा, चार पंचे वीस, हच्च्याला दोन, चार दुने आठ आणि दोन दहा, हच्च्याला एक, चार एक चार आणि एक पाच, बरोबर. आता काय होईल, आता पाचाने मल्टिप्लाय करू आपण, मग इकडे काय येईल, शून्य येऊन जाईल. आता पाचाने मल्टिप्लाय करतोय आपण, पाचा पाचा पंचवीस, हातच्याला दोन, पाच दोन दहा आणि दोन बारा, हातच्याला एक, पाचा एक पाच आणि एक सहा, बरोबर. आता बेरीज होईल यांची, हा शून्य पाच, पाच आणि दोन सात आणि हा सहा. काय उत्तर आलं तुमचं, सहा हजार सातशे पन्नास. आता पॉईंट कुठे द्यायचा बघा, ह्या पॉईंटच्या इकडे म्हणजे उजवीकडे किती घर आहेत बघा, हा एक आणि दोन, दोन घर आहे आणि हा एक, पॉईंटच्या इकडे किती घर आहे, एक, म्हणजे टोटल घर किती झाले पॉईंटच्या उजवीकडे, एक दोन आणि हा तीन. मग इकडून उजवीकडून तीन घर सोडायचे, म्हणजे हा एक, हा दोन आणि हा तीन, इथे पॉईंट येईल. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, सहा पॉईंट असं लिहिता येईल, सहा पॉईंट पंच्याहत्तर उत्तर आलं तुमचं. काय केलं आपण, गुणाकार करून घेतला पूर्णांक, म्हणजे ते पॉईंट काढून घेतले आपण आणि गुणाकार करून घेतला. गुणाकार काय आला तुमचा, सहा हजार सातशे पन्नास. आता आपण पॉईंट मोजले, पॉईंटच्या उजवीकडे किती संख्या आहेत, हा एक, हा दोन आणि हा तीन. आता इकडून उजवीकडून तीन संख्या सोडायच्या, हा एक, हा दोन आणि तीन, इथे पॉईंट आला सहा पॉईंट पंच्याहत्तर. उत्तर काय आलं तुमचं, सहा पॉईंट पंच्याहत्तर.
आता पुढचा गुणाकार बघू आपण, 0.2 गुणिला 0.02 गुणिला 0.002 काय केला आपण, गुणाकार बघितला 0.2 गुणिला 0.02 गुणिला 0.002 बघा काय करायचं, सिंपल पॉइंट विसरून जायचं, पॉइंट विसरून जायचं, पूर्ण संख्या लिहून घ्यायच्या, इकडे दोन पहिल्याचा पॉइंट विसरून गेलो, दुसरीकडे काय केलं आपण पॉइंट विसरून गेलो परत दोन लिहून घेतला, तिसरीकडे परत पॉइंट विसरून गेलो काय केला दोन केला, बे दुनी चार, चार दुनी आठ, उत्तर काय येतं आपलं आठ, उत्तर काय येतं आपलं आठ। आता पॉइंट किती करा नंतर त्याचा ते बघा, या पॉइंट नंतर किती संख्या आहेत एक, या पॉइंट नंतर किती संख्या आहेत दोन, या पॉइंट नंतर किती संख्या आहेत एक दोन तीन, बरोबर, म्हणजे पॉइंट एक आणि दोन तीन, तीन आणि तीन सहा, म्हणजे पॉइंट सहा घरांच्या आधी येणार आहे, म्हणजे हा बघा हा एक दोन तीन चार पाच आणि सहा, बरोबर, एक दोन तीन चार पाच आणि सहा यांच्या अगोदर पॉइंट आला, काय केलं आपण सर्वांची गुणाकार करून घेतला, पॉइंट काढून, पॉइंट काढून गुणाकार करून घेतला, बे एक बे, बे दोन चार, बे बे दोन चार, चार दोन आठ, आठ आला आपलं। आता पॉइंट कुठे द्यायचा बघा, इकडे एक संख्या आहे, इकडे दोन संख्या आहे पॉइंट नंतर, एक दोन तीन चार पाच सहा, सहा घरांच्या अगोदर पॉइंट येणार आहे, मग हा एक दोन तीन चार पाच सहा याच्या नंतर पॉइंट आणि इकडे परत एक शून्य, समजलं काय केलं आपण। आता पुढे बघा, 12.25 गुणिला 0.04, 12.25 गुणिला 0.04 गुणाकार करून घ्यायचा, गुणाकार करून घ्यायचा कसं येईल बघा, 1225 पॉइंट काढून टाकला आपण, नंतर खाली खाली पॉइंट काढून टाकायचा, डायरेक्ट चार लिहायचा, गुणाकार करायचा काय, चार पंचे वीस हा चला दोन, चार दुनी आठ आणि दोन दहा हा चला एक, चार दुनी आठ आणि एक नऊ, चार एक चार, उत्तर काय आलं तुमचं 4900, उत्तर काय आलं तुमचं 4900। आता पॉइंट किती करा नंतर द्यायचा, या पॉइंटच्या उजवीकडे किती संख्या आहेत एक आणि दोन, आणि या पॉइंटच्या इकडे किती संख्या आहेत एक आणि दोन, दोघांची बेरीज करा, म्हणजे एक दोन तीन आणि चार, चार घरांच्या अगोदर पॉइंट आला पाहिजे। आता इकडे बघा, एक दोन तीन चार आणि इकडे चार घरांच्या अगोदर पॉइंट आला पाहिजे, समजलं काय केलं, इथून पॉइंट काढून घेतला, इथून पॉइंट काढून घेतला, गुणाकार करून घेतला, 1225 गुणिले चार किती आले 4900, 4900 उत्तर आलं। त्यानंतर पॉइंट द्यायचा आपल्याला, काय करणार, पॉइंटच्या इकडे किती संख्या आहेत एक दोन तीन आणि चार, इकडून चार घर सोडून पॉइंट द्यायचा, एक दोन तीन आणि चार, आलं लक्षात काय केलं। पुढचे पुढचा गुणाकार बघू आपण, पुढचा गुणाकार बघू आपण, चौथा 28.5 गुणिला 0.64, 28.5 गुणिला 0.64 काय करायचं, डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा, 28.5 अगर काय लिहिणार 285, 0.64 अगर काय लिहून घेणार 64, पॉइंट काढून टाकलाय आपण, डायरेक्ट गुणाकार करतोय, चार पंचे वीस अच्छा दोन, आठ चौक 32 आणि दोन 34 अच्छा तीन, चार दोन आठ आणि तीन 11। आता सहा मल्टिप्लाय करायचं शून्य, सहा पंचे तीस अच्छा तीन, सहा आठ अठ्ठेचाळीस तीन 51 अच्छा पाच, सहा दोन 12 आणि पाच 17, बेरीज केली शून्य 4 2 8 आणि एक, उत्तर काय आलंय 18240, 18240। आता पॉइंट कुठे द्यायचा, पॉइंटच्या उजवीकडे किती संख्या आहेत बघा, इकडे एक आहे, इकडे किती आहेत दोन आहेत, बेरीज करा एक दोन आणि तीन, मग तीन घर इकडून पॉइंट द्यायचा तुम्हाला, हा एक हा दोन आणि हा तीन इथे पॉइंट येईल, 18.240, समजलं काय केलं। आता पुढच्या संख्या बघू आपण, आता समजा 10 मल्टिप्लाय करताय तुम्ही, समजा मल्टिप्लाय 10 करताय किंवा 100 करताय किंवा 1000 करताय किंवा 10000 करताय, काय करायचं बघा, समजा अशी संख्या 7.22 किंवा 7.25 गुणिले 10 करताय तुम्ही, काय करायचं, गुणाकार करण्यापेक्षा हा शून्य आहे ना 10 हा पॉइंट इकडे करून घ्यायचा, एकावर किती शून्य आहे एक शून्य, तर हा पॉइंट एक घर इकडे करून घ्यायचा, म्हणजे काय राहता 7 च्या जागेवर 72.5, 7.75 काय होतो 72.5। आता पुढची संख्या बघा, 28.720
28.720 गुणिले 100 आहे. काय करणार तुम्ही? एकावर किती शून्य आहे? दोन शून्य आहे का नाही? मग हा पॉइंट इकडे सरकवून घ्यायचा, हा पॉइंट इकडे सरकवून घ्यायचा, म्हणजे काय होते? 28.72.0. पॉइंट शून्य लिहायची गरज नाही, 28.72. आलं लक्षात? आता पुढे बघा, 152.20 किंवा 152.25 घ्या गुणिला 1000, किती येईल बघा? एकावर किती शून्य? तीन. हा पॉइंट किती घर येईल? तीन घर उजवीकडे सरकेल, म्हणजे बघा 152 हा पॉइंट इकडे सरकतोय, म्हणजे 2 5 दोन घर सरकला, आता तिसरं घर नाही, म्हणून काय येईल? शून्य, आणि पुढे पॉइंट शून्य. हा पॉइंट नंतर शून्य लिहायची गरज नाही. काय केलं आपण बघा, जेव्हा 10 ने मल्टिप्लाय करतोय, एकावर एका शून्य आहे का नाही, मग पॉइंट उजवीकडे सरकून घ्या. आता इकडे काय 100 ने मल्टिप्लाय करतोय का नाही, एकावर दोन शून्य आहेत का नाही, मग पॉइंट दोन घर उजवीकडे सरकवा. आणि इकडे बघा, एकावर किती शून्य? तीन. तर पॉइंट तीन घर उजवीकडे सरकवा. समजा काय केलं, एकावर जितके शून्य आहेत तितके पॉइंट इकडे उजवीकडे सरकवले पाहिजे. आता उजवीकडे सरकवायचं का डावीकडे सरकवायचं ते सांगतो मी. बघा, जर तुम्ही 5 ला 4 ने मल्टिप्लाय करताय, 5 ला 4 ने मल्टिप्लाय करताय, उत्तर काय येतंय? 20. म्हणजे 5 च्या जागेवर काय संख्या येते? 20 येते का नाही? 5 ला जेव्हा तुम्ही 4 ने गुणताय, उत्तर काय येतं? 20. म्हणजे ही संख्या 5 5 च्या जागेवर काय येते? 20. 5 ची किंमत वाढते का नाही? 5 ची किंमत वाढते का नाही गुणाकार मध्ये? इकडे बघा, जर तुम्ही 10 ने मल्टिप्लाय करताय तर 7 ची किंमत वाढणार आहे का नाही? म्हणून 7 च्या जागेवर काय झालंय? 72. इकडे जेव्हा तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करताय, 28 ची किंमत वाढणार आहे का नाही? म्हणून काय होतंय? 28 च्या जागेवर काय येतंय? 2872. इकडे बघा, 152 ला कशाला गुणताय तुम्ही हजाराने, 152 ची किंमत वाढणार आहे का नाही? 152 च्या जागेवर काय येतंय? 152,250. जे थोडक्यात काय, जेव्हा गुणिला 10 गुणिला 100 गुणिला 1000 असतं तेव्हा पॉइंट उजवीकडे सरकतो. किती सरकतो? जितके एकावर शून्य तितके पॉइंट तुमचा उजवीकडे सरकेल, आणि म्हणजे तुमची संख्येची किंमत वाढेल. एवढं लक्षात राहू द्या. म्हणजे गुणाकार काही एवढा अवघड नाही आहे. गुणाकार कसा करायचा आहे? तर संख्येला पूर्ण लिहून घ्या. संख्येला काय केला? पूर्ण लिहून घ्या, गुणाकार करून घ्या, आणि पॉइंटच्या उजवीकडे जितके संख्या आहेत, जितके अंक आहेत ते मोजून घ्या, आणि तितका पॉइंट उजवीकडून द्या. एक शेवटचं गणित सांगतो मी, आणि त्यानंतर हा टॉपिक संपवतो गुणाकारचा. बघा कसं, चौथं एक्झाम्पल घ्या, 7.125 गुणिला 0.444. 7.125 गुणिला 0.444. काय करायचं? पॉइंट काढून घ्यायचे. म्हणजे वरती संख्या काय होईल? 71.25. खाली संख्या काय होईल? लिहून घेतो मोठं, 71.25. खाली संख्या काय होईल? 444. गुणाकार करायचा आहे आपल्याला, बरोबर. पहिले 4 ने मल्टिप्लाय करा, 5 चौक 20 हा चला 2, 4 2 8 आणि 2 10 हा चला 1, 4 1 4 1 5 7 4 28. उत्तर काय आलं? 28,500. आता दुसऱ्या 4 ने मल्टिप्लाय करताय, आता ह्या 4 ने मल्टिप्लाय करता इथे काय येईल? शून्य येईल. ह्या 4 ने मल्टिप्लाय केला उत्तर हे येणार आहे का नाही? मग ते लिहून घ्या, 0 5 8 आणि 2, बरोबर. बघा, 28,500 उत्तर आलं का नाही? तेच उत्तर दुसऱ्या 4 ने पण येणार आहे, 28,500. आता काय केलं? आता तिसऱ्या 4 ने मल्टिप्लाय करा, मग इकडे 1 0 आणि इकडे 1 0 अजून, बरोबर. याच्या इकडे 2 4 आहे का नाही? इकडे 2 0 लिहून घेतले. आता या 4 ने मल्टिप्लाय करताय तरी पण उत्तर काय येणार आहे? 28,500 येणार आहे. म्हणजे हा 0 हा 0 हा 5 8 आणि 2. आलं लक्षात? ह्या 4 ने मल्टिप्लाय करता 28,500 उत्तर आलं, ह्या 4 ने मल्टिप्लाय केलं दुसऱ्या तरी 28,500 उत्तर आलं, आणि या तिसऱ्या 4 ने मल्टिप्लाय केलं तरी उत्तर काय आलं? 28,500. आता यांची बेरीज करून घ्या, आता यांची बेरीज करून घ्या, काय येईल बघा? 0 इकडे पण 0 इकडे काय येईल? 5 इकडे काय येईल बघा? 8 आणि 5 13 हा चला 1, 5 आणि 6 6 आणि 8 14 14 आणि 2 16 हा चला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 हा चला 1 2 आणि 1 3. उत्तर काय आलंय तुमचं? 31,63,500. 31,63,500 उत्तर आलंय तुमचं. आता पॉइंट कुठे द्यायचा बघा, आता पॉइंट कुठे द्यायचा? ह्या पॉइंटची एकडी किती संख्या आहेत? 3. ह्या पॉइंटची एकडी किती संख्या आहेत? 3. म्हणजे टोटल संख्या किती झाल्या? 6. म्हणजे उजवीकडून 6 संख्या सोडून पॉइंट येणार आहे. तुमचा सध्या पॉइंट इथे, बरोबर. इकडे काय ते 0 0 काही पण असू शकतं. हा इकडे पॉइंट आहे तुमचा,
तर ह्या पॉईंटच्या इकडे सहा सहा संख्या घ्यायच्या आहेत. हा एक दोन तीन चार पाच आणि सहा पॉईंट कुठे आला इथे सहा संख्या सोडून पॉईंट आला बरोबर. काय केलं समजलं का आपण. पहिले डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा पॉईंट काढून त्यानंतर पॉईंटच्या उजवीकडे किती संख्या आहेत त्या मोजायच्या. दोघांची बेरीज करायची. इकडे तीन संख्या आहेत इकडे तीन संख्या आहेत टोटल संख्या किती झाल्या सहा. आणि इकडून उजवीकडून मोजायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि इथे पॉईंट द्यायचा सहा संख्येच्या आधी. आलं लक्षात. असा आपल्याला गुणाकार करायचा होता. हा झाला दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. तो काय एवढा अवघड नव्हता. आता आपण बघू दशांश अपूर्णांकाचा भागाकार. आता आपण बघू दशांश अपूर्णांकांचा भागाकार. तर आपण भागाकार बघूया. पहिलं एक्झाम्पल बघू. या दोन प्रकारे आपण बघता येईल. कसं जर छेद पूर्णांक असेल तर म्हणजे पहिला भागाकार आपण असं बघू ज्यात छेद कसे असतील पूर्णांक असतील दशांश चिन्ह कुठे असेल म्हणजे अंशामध्ये असेल. बघा एक आपण एक्झाम्पल घेऊ. पहिलं 0.0204/17 आपण काय बघतोय दशांश अपूर्णांकाचा भागाकार बघतोय. पण छेद कसा आहे त्याच्यामध्ये पूर्णांक आहे का नाही. 17 हा पूर्णांक दिसतोय का नाही. अंशात दशांश चिन्ह आहे छेदात काय पूर्णांक आहे. एकदम सिंपल आहे आपला पहिला पॉईंट कसा आहे छेद पूर्णांक असल्यास. बघूया 0.0204/17 आहे. काय करायचं पॉईंट काढून घ्यायचा. डायरेक्ट संख्या लिहून घ्यायची. किती येईल संख्या. अशी येते बघा हा पॉईंट इकडे घेऊन जायचा म्हणजे तुम्हाला संख्या कशी येईल 0204. आता या संख्येच्या इकडे शून्य किती पण दिला तुम्ही 0024 किंवा 0004 तरी संख्येची किंमत किती राहील 204 राहील का नाही. डाव्या साईडला शून्य देऊन काहीच फायदा नाही. आपण संख्या किती घेतली 204. डाव्या साईडला शून्य देऊन काही फायदा नाही. संख्या काय झाली 204 भागतो कशा नाही आपण 17 ने. 17 आणि 204 ला भागून घ्या. 17 × 17 20 17 गेले किती आले 3 वरून घेतला 4 17 × 34 00 उत्तर काय आलंय तुमचं 12. उत्तर काय आलंय 12. आता पॉईंट किती करा नंतर देणार चार घर आहेत का नाही. 1 2 3 4 चार घराच्या अगोदर पॉईंट द्या 1 2 3 4 पॉईंट आणि 0. उत्तर काय आलं 0.0012. काही विशेष होतं का काहीच नाही. काय केलं आपण पॉईंट काढून टाका फक्त संख्या लिहून घ्या. संख्येला 17 म्हणजे खालच्या छेदाने भागून टाका. जे उत्तर येईल त्याच्या इकडे पॉईंट द्यायचे. पॉईंट कसे द्यायचे बघा ह्या 0 पॉईंट नंतर किती संख्या आहेत तेवढ्या संख्या इकडे पण यायला पाहिजे पॉईंट नंतर. मी इकडून तेवढे मोजून घ्यायचे खरं 1 2 3 4 इथे 4 होते म्हणून 4 करा 4 ही पॉईंट देऊन टाकत बरोबर. पुढचं एक्झाम्पल बघू आपण. बघा 80.4174/3 बरोबर. बघा काय म्हणतो आपण छेद पूर्णांक आहे का नाही. वरती पॉईंट आहे खाली छेद तर 3 हा पूर्ण संख्या आहे का नाही. म्हणजे छेद पूर्ण आहे वरती पॉईंट आहे. भागाकार करायचा आहे. कसं भागाकार करणार संख्येचा पॉईंट करून टाका. काय होते 80 41 74 80 41 74 तीनाने भागा काय 3 × 6 वरून आला 2 8 × 6 गेले 2 वरून घेतला 0 3 × 18 20 × 18 गेले 2 वरून घेतला 4 3 × 8 = 24 00 वरून आला 1 एकाला भाग जातो का नाही. इथे घेतला 0 वरून आला 7 3 × 5 = 15 17 × 15 गेले किती 2 वरून आला 4 3 × 8 = 24 उत्तर किती आलं. बघा 26 80 58 उत्तर किती आलंय 26 80 58. आता आपल्याला काय द्यायचंय पॉईंट द्यायचाय. पॉईंट किती घरांच्या अगोदर येईल 1 2 3 4 पॉईंट नंतर किती संख्या आहेत 4. आता सध्या आपला पॉईंट इथे. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही कोणतीही संख्या घ्या तुम्ही समजा 15 संख्या आहे इथं अर्थ असतो 15.00 म्हणजे पॉईंट कुठे असतो 15 नंतर असतो.
तुम्हाला व्याज सांगा का 275 पॉइंट कुठे राहील, पॉइंट इथे राहील 275.00। या 275 नंतर काय असतो, पॉइंट असतो, पुढे काय असतं, 00 असतं, बरोबर। पण या पॉइंट नंतर शून्याचा काही अर्थ उरत नाही, म्हणून आपण फक्त काय लिहितो 275 लिहितो। म्हणजे आता ही संख्या आहे, हिच्या संख्येत, या संख्येत पॉइंट कुठे आहे, हिच्या नंतर 0.00 अशी संख्या आहे ती। मग आता सध्या पॉइंट आपला कुठे, इथे। आता आपल्या किती पॉइंट आहे बघा, 1, 2, 3, 4 संख्याच्या अगोदर, म्हणजे हा पॉइंट इकडे 1, 2, 3 आणि 4, उत्तर काय म्हणजे इथे पॉइंट येतो 26.58। आलं लक्षात कसं करता बघा पूर्णांकाचा। आता पुढचं उदाहरण बघू आपण, पुढचं उदाहरण बघू आपण 156.786/14 छेद कसा आहे, पूर्णांकाचा आहे, काय करायचं, पॉइंट विसरून जायचं, पॉइंट विसरून जायचं, डायरेक्ट भागाकार करून घ्यायचा, पॉइंट विसरून जायचं, डायरेक्ट भागाकार करून घ्यायचा 156.786 आणि 14 ने भागून घ्या, 14 × 1=14 किती होईल, 15 × 14 गेले 1, 1 = 6, 14 × 1=14 वरून हा 2, 1 = 7, 14 × 1=14 इथे आला 13, 1 = 8, आता किती होईल बघा, 14 × 1=14, 14 × 2=28, 14 × 9 किती होता 26 असेल, वरून किती आला 12, 1 = 6, 14 × 9 = 126 हा 00, उत्तर काय आलंय तुमचं 111.99, उत्तर काय आलंय 11,199। पॉइंट कुठे देणार, या पॉइंट नंतर किती संख्या आहे 3, मग इकडून पॉइंट सोडायचा 1, 2, 3 किती आला पॉइंट 11.199, बरोबर। पॉइंटच्या इकडे 3 संख्या होत्या म्हणून इकडून घेतलं 1, 2, 3, 11.199, उत्तर काय आलंय तुमचं 11.199। पुढे बघा पुढचं एक्झाम्पल, ₹12,535/5 काय होईल बघा, पॉइंट विसरून डायरेक्ट भागाकार करून घ्यायचा, डायरेक्ट भागाकार करून घ्यायचा, 5 × 5, 5 × 10 वरून आला 2, हा घेतला 5, 5 × 5=25, वरून आला 3, इथे घेतला 0 म्हणजे वरून आला 5, 5 × 7=35, बरोबर 25.07 उत्तर आलंय आपलं। आता पॉइंट कुठे बघा, इकडून 3 संख्या आहेत का नाही, 1, 2, 3, मग इकडून 3 संख्या 1, 2, 3 म्हणजे 2.507। भागाकार कसा केला ते नवीन सांगतो मी तुम्हाला, बघा भागाकार कसा केला ते सांगतो मी, काय करायचं, 12.535 संख्या का नाही, तो पॉइंट विसरून डायरेक्ट संख्या लिहून घ्यायची 12,535, भागायचं कशाने 5 ने भागायचंय, भागणार कसं बघा 5 × 2 = 10, इथे किती आला 2, वरून घेतला 5, 5 × 5=25, हा घेतला 0, 0, वरून आला 3, 3 भाग जातो का नाही, वरती घेतला 0, इथून आला हा 5, 5 × 7=35, 0, 0, उत्तर काय आलं 25.07, तेच उत्तर लिहिलंय आपण 25.07, उत्तर काय लिहिलंय 25.07। पॉइंट किती करणार त्याचा बघा, ह्या पॉइंटच्या नंतर 3 संख्या आहेत, इकडून उजवीकडून 3 संख्या सोडा 1, 2, 3, 2.507 आलं लक्षात। म्हणजे काय करायचंय, जर छेद पूर्णांक असेल, सिंपल सांगतो तुम्हाला काय करायचंय, जर तुमचा छेद पूर्णांक आहे आणि अंशामध्ये पॉइंट आहे, जर अंशामध्ये पॉइंट आहे, समजा एखादी कोणती पण संख्या घ्या 6.785/5, तुमचा छेद पूर्णांक आहे अंशामध्ये पॉइंट आहे, काय करायचं, डायरेक्ट संख्या लिहून घ्यायची विदाउट पॉइंट, तिला 5 ने जी संख्या खाली तिच्याने भागून घ्या, जे पण उत्तर येईल तुमचं, समजा आपण एक गणित सोडून बघू, जे पण उत्तर येईल तुमचं 5 × 5 किती आला 1, वरून घेतला 7, 5 × 3=15 किती उरला 2, वरून घेतला 8, 5 × 24 5 × 5=25 उरला किती 3, वरून आला 5, 5 × 7=35, बरोबर। उत्तर काय आलं 1357। आता हे जे उत्तर आलं त्याला परत पॉइंट मध्ये कन्वर्ट करायचं, पॉइंट मध्ये कसं कन्वर्ट करणार, पॉइंटच्या इकडे किती संख्या आहेत ते बघायचं प्रश्नामध्ये, 1, 2, 3 संख्या आहेत, मग इकडून उजवीकडून 3 गरज सोडून पॉइंट देऊन टाकायचा 1, 2, 3 इथे 1.357। समजलं काय केलं होतं, काही एवढं अवघड नाही, छेद पूर्णांक असल्यास भागाकार। आता इकडे बघा, छेद अपूर्णांक असल्यास, छेद अपूर्णांक असल्यास आपण काय बघतोय, दशांश अपूर्णांकाचा भागाकार बघतोय आपण,
पहिले आपण बघितलं छेद पूर्ण होता वरती दशांश पॉइंट होता. आता काय करायचं आपल्याला, छेद सुद्धा दशांश अपूर्णांकात आहे, छेद दशांश अपूर्णांकात आहे. म्हणजे कसं बघा, पहिलं एक्झाम्पल 0.00066 खाली 0.11. आता याचा भागाकार करायचा आहे. आपल्याला काय माहितीये, जर छेद पूर्णांक असल्यास आपल्याला भागाकार येतोय बरोबर. आता इथे काय लिहिलंय, छेद सुद्धा दशांश अपूर्णांक आहे. मग काय करायचं, छेदाला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या. छेदाला पूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करता येईल बघा. तुम्हाला आधी एक कन्सेप्ट सांगितली, जर कोणतीही संख्या समजा 7.52 संख्या आहे, हिला तुम्ही 10 मल्टिप्लाय करताय तर हा 1 कुठे सरकून जाईल, उजवीकडे. उत्तर काय म्हणजे 75.2. किंवा 28.17 संख्या आहे, हिला तुम्हाला जर तुम्ही 10 मल्टिप्लाय केलं काय होईल, हा पॉईंट एककडे सरकून जाईल. किती होईल तो 281.7. म्हणजे जर तुम्हाला पॉईंट इकडे सरकवायचा आहे तर तुम्हाला कशाने, जर तुम्हाला एक संख्या सरकवायची 10 मल्टिप्लाय करा, जर दोन संख्या सरकवायची 100 मल्टिप्लाय करा, काय होईल, एकावर 2 0 एका नाही, हा पॉईंट 2 बरोबर उजवीकडे सरकून जाईल. काय होईल ते 2817. म्हणजे आलं लक्षात काय करायचंय, मला तुम्हाला काय करायचंय, 0.11 जागेवर काय लिहायचंय, 11 करायचंय. 0.11 जागेवर काय करायचंय, 11 करायचंय. म्हणजे तुम्हाला पॉईंट इकडे सरकवायचा आहे 2 घर, मग कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 घर सरकवायचंय, म्हणजे 100 मल्टिप्लाय करावं लागेल. मग तुम्ही काय केलं, 0.11 मल्टिप्लाय केलं. आता जर तुम्ही छेदाला मल्टिप्लाय करताय 100, तर तुम्हाला अंशाला पण मल्टिप्लाय करावं लागेल का नाही. मग अंशाला पण तुम्ही 100 मल्टिप्लाय केलं, 0.0066 × 100 बरोबर. आता हा गुणाकार सोडून घ्या, किती आला तो बघा, इकडे 2 0 आहे का नाही एकावर, म्हणजे हा पॉईंट 2 इकडे सरकून जाईल. म्हणजे उत्तर काय झालं, तर 0. हा 2 इकडे सरकून गेला, मग उत्तर एवढं उरलं 0.066. खाली काय आलं, 2 0 आहे का नाही, 2 इकडे सरकून गेला, उत्तर काय आलं 11. म्हणजे तुमचं या गणिताचं तुम्ही काय रूपांतर करून घेतलं, अशा प्रश्नावर तुम्ही रूपांतर करून घेतलं. आता याचा भागाकार तुम्हाला जमतो, याचा भागाकार तुम्हाला जमतो काय, छेद पूर्णांक आहे का नाही, वरती पॉईंट एक खाली पूर्णांक आहे, तुम्हाला भागाकार करता येईल. कसं भागाकार करता बघा, तुम्ही याचा पॉईंट विसरून जाणार, डायरेक्ट संख्या लिहून घेणार, किती 66. भागाकार करणार किती होईल, 11 सह 66. उत्तर काय आलं 6. पण आता तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे, पॉईंट किती करा नंतर बघा, इकडे या पॉईंट नंतर किती संख्या आहेत 3 बरोबर. मग आता याच्या इकडे किती संख्या आला पाहिजे 3. सध्या पॉईंट इथे तुम्हाला 3 घर सोडायचे, हा 1 हा 2 हा 3 0.006 आलं उत्तर. म्हणजे याचं उत्तर काय आलं तुमचं 0.006. कसं केलं मी नवीन सांगतो बघा, वरती पण अपूर्णांक आहे दशांश, खाली पण दशांश अपूर्णांक आहे. वरती पण पॉईंटची संख्या, खाली पण पॉईंटची संख्या. तुम्हाला काय करायचं आहे, खाली पूर्णांक आणायचा आहे, खाली पूर्णांक आणायचा. इकडे पॉईंट नंतर किती घर आहेत 2 घर आहेत का नाही, म्हणजे हा पॉईंट तुम्हाला 2 घर इकडे सरकवायचा आहे. म्हणजे एकावर 2 0 म्हणजे 100 मल्टिप्लाय करायचे. तुम्ही याला 100 मल्टिप्लाय केलं, तर आता छेदाला 100 मल्टिप्लाय करताय, तर अंशाला पण करावं लागेल, वरती पण 100 मल्टिप्लाय केलं बरोबर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती बघा, अंशाला जर तुम्ही एखाद्या संख्येने गुंताय आणि छेदाला सुद्धा त्याच संख्येने गुंताय, तर मूळ संख्येच्या किमतीमध्ये फरक पडत नाही, असा एक नियम सांगितला होता तुम्हाला मी बरोबर. आता काय झालं, गुणाकार सोडून घेऊ. वरती बघा 100 मल्टिप्लाय करताय, 2 पॉईंट उजवीकडे सरकून जाईल, मग हा पॉईंट इकडे शिफ्ट होऊन जाईल. मग आता काय होईल, 0. एवढी 3 संख्या होतील, आता फक्त 0.066. खाली काय केलं, 2 इकडे सरकून गेला पॉईंट, म्हणजे काय उरला तो 11. आता 11 ने याला भागायचंय. तुम्हाला पहिले कॉन्सेप्ट कशी होती, छेद पूर्णांक होता तेच आहे. आता छेद पूर्णांक आहे, काय केलं, डायरेक्ट संख्या लिहून घ्यायची विदाउट पॉईंट, खाली जो छेद आहे त्याच्याने भागून घ्यायचं. 11 ने 6 भागितलं, काय उत्तर आलं 6. आणि आता पॉईंट नंतर किती संख्या आहेत, 3 आहेत, मग 3 इकडे पॉईंट शिफ्ट करून घ्या 0.006. पुढचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला बघा, पुढचं उदाहरण बघू. सात पॉईंट झिरो पाच बरोबर. वरती पण पॉईंट आहे, खाली पण पॉईंट आहे. काय करायचं, तुम्हाला खालच्याला पूर्णांक करून घ्यायचा आहे, खालच्याला पूर्णांक करायचा आहे. मग आता हा पॉईंट इकडे सरकायचा, तुम्हाला याच्या जागा तुम्हाला काय लिहायचंय, 5 लिहायचंय. म्हणजे हा पॉईंट इकडे सरकायचा आहे, 3 मग कशाने मल्टिप्लाय करणार तुम्ही, 1000, कारण एका किती 0 असतात, 3. जर तुम्ही 1000 मल्टिप्लाय करताय तर हा पॉईंट 3 इकडे सरकून जाईल. तुम्ही काय केलं, 0.005 1000 मल्टिप्लाय केलं बरोबर.
आता तुम्ही खाली 1000 ने मल्टिप्लाय करताय, वरती पण काय करून घ्या 1000 ने मल्टिप्लाय करून घ्या, 7.035 याला 1000 ने मल्टिप्लाय करा बरोबर। आता हा गुणाकार इकडे सोडून घ्या, काय होईल 1000 ने मल्टिप्लाय करताय का नाही, एकावर 3 0 मग हा पॉईंट 3 घर उजवीकडे सरकून जाईल, म्हणजे काय आला तो 7035 1 2 3। आता पॉईंट इथे येईल, म्हणजे हा पॉईंट 65/1000 इकडे 1000 ने मल्टिप्लाय करताय, 3 घर आहेत का नाही, एकावर 3 0 का नाही, हा पॉईंट 3 घर इकडे सरकून जाईल, म्हणजे काय आला तो 5 बरोबर। आता हा भाग आता मला येतो, वरती पॉईंट आहे खाली पूर्णांक आहे, कसं भागाकार करता, डायरेक्ट भागाकार करून घ्यायचा, डायरेक्ट भागाकार कसा 70, 35, 65 ही संख्या विदाउट पॉईंट लिहून घ्यायची, खाली 5 ने भागाकार करून घ्यायचा, जी संख्या तिच्याने भागून टाकायचं। आता भागून बघू आपण, 5 1 5 इकडे भागून दाखवतो तुम्हाला, सत्तर पस्तीस पासष्ट काय तो 5 5 1 5 हा आला 2 वरून घेतला 0, 5 4 20 वरून आला 3, आता 3 भागा 3 काय घेतला 0 वरून आला 5 7 5 35 हा 0 वरून आला 6 5 1 5 इकडे आला 1 वरून घेतला 5 5 3 15 म्हणजे उत्तर काय आलंय तुमचं 140 713 उत्तर काय आलंय 140 713। मी नवीन भागाकार करून दाखवतो तुम्हाला, इथून 5 1 5 7 2 5 गेले किती उरले 2 वरून आला 0 मग आता काय 5 4 20 बरोबर 0 0 वरून घेतला 3 5 आणि 3 भागतात म्हणून काय घेतला आपण 0 मग काय केलं वरून हा आता 5 येऊन गेला मग 5 7 35 5 7 35 वरून आला आता 6 5 1 5 7 5 गेले 1 आणि हा वरून घेतला 5 आणि 5 3 15 असा तो भागाकार झालाय बरोबर। आता हा भागाकार झाला तुमचा, त्यानंतर पॉईंट पॉईंट नंतर किती संख्या आहेत 2 संख्या आहेत, मग हा पॉईंट 2 घरी इकडे सरकून जाईल, काय उत्तर आलं तुमचं 14 07.13 उत्तर काय आलं तुमचं 14 07.13 म्हणजे समजलंच ना तुम्हाला काय करायचं बरोबर। पहिली कन्सेप्ट अशी होती की तुमचा छेद पूर्ण होता, आता दुसरी कन्सेप्ट अशी की तुमचा छेद हा अपूर्ण आहे, म्हणजे पॉईंट मध्ये अशी संख्या आहे, वरती पण पॉईंट आहे खाली पण पॉईंट आहे, आपल्याला काय करायचंय खालचा पॉईंट करून टाकायचा आहे, मग जर तुम्हाला 3 घर इकडे सरकवायचा कशाने मल्टिप्लाय करायचंय 1000 ने, इकडे 1000 ने मल्टिप्लाय करताय, वरती पण काय करा 1000 ने मल्टिप्लाय करून घ्या, आणि नंतर मग काय होईल खाली 5 होईल, वरती हा जी संख्या आली ती तुम्हाला माहिती येईल पुढे की खाली पूर्णांक असेल आणि वरती पॉईंटचा संख्या असेल तर कसा भागाकार करतात, आलं लक्षात, आणि त्यानंतर उत्तर काढायचंय। आता मी तुम्हाला याच्या सोपी पद्धत सांगतो थोडीशी, म्हणजे सोपी नाही पण थोडी शॉर्टकट याच्यापेक्षा, पुढचं काय बघू आपण, पंचवीस पॉईंट झिरो पंचवीस भागीला 0.25 काय करायचं बघा, आपल्या प्रोसेसनुसार आपण काय केलं असतं खाली 100 ने मल्टिप्लाय केलं असतं, कारण 25 पूर्णांक झाला असा, खाली 100 ने मल्टिप्लाय करताय तर वरती पण 100 ने मल्टिप्लाय केलं असतं, त्यापेक्षा सोपं सांगतो मी काय करायचं, पॉईंट नंतर किती संख्या आहेत 2 संख्या आहेत का नाही, काय करायचं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत ना, या 2 संख्यांमुळे हा पॉईंट वरती इकडे 2 संख्या सरकून द्यायचा, म्हणजे असा लिहून घ्यायचा 25 02.5 आणि खाली काय लिहून घ्यायचं 25 समजलं काय केलं, हा खालचा जो 2 पॉईंटची संख्या आहे, पॉईंट नंतर किती संख्या आहेत 2 मग हा 25 लिहून घ्यायचा, आणि हे जे 2 पॉईंट नंतर संख्या आहेत त्यामुळे 2 संख्या आहेत म्हणून हा पॉईंट 2 घर उजवीकडे सरकून घ्यायचा, आलं, आणि हा भागाकार तुम्हाला समजतो पुढे, हा भागाकार इथे निजी काय करायचंय हा पॉईंट विसरून जायचा, 25 0 25 लिहून घ्यायचं, खालच्या 25 ने भागायचे काही 25 1 25 हा 0 0 0 शून्यला भाग जातो का नाही, वरती लिहून घ्यावतो बरोबर, हा वरून आला 2 2 भाग जातो का नाही, काय लिहून घेणार 0 हा आला 5 25 1 25 0 0 उत्तर काय आलं तुमचं 1001 मात्र पॉईंट 1 घरानंतर पॉईंट एका नाही, मग पॉईंट 1 घरी इकडे सरकून घ्या, काय आला 100.1 आलं उत्तर, समजलं काय करायचंय, फक्त काय करायचंय पॉईंट नंतर खाली 2 संख्या आहेत का नाही, मग वरती पॉईंट 2 घर उजवीकडे सरकून घ्या आणि खाली पूर्णांक लिहून घ्या। आता पुढचं उदाहरण बघू आपण, 48.0.0024 काय करायचंय बघा, पॉईंटच्या खाली किती संख्या, पॉईंट नंतर किती संख्या आहेत 4 संख्या आहेत का नाही, मग हा वरती पॉईंट 4 घर इकडे सरकून घ्या, आता पॉईंट सध्या इथे 4 घर इकडे सरकवायचे, काय होईल
शून्य ऐड करत चला, एक दोन, एक दोन तीन आणि चार, बरोबर खाली काय आलं मग 24, आणि हा भागाकार करून घ्या, 24 दुने 48 आणि वरती 4 शून्य, आलं लक्षात काय केलं आपण, 24 दुने 48 आणि 4 शून्य. पुढे बघा पुढचं उदाहरण 0.67 75 44 भागीला 0.03 काय 0.67 75 44 भागीला 0.03. पॉइंटच्या नंतर किती संख्या आहेत, दोन संख्या आहेत, मग इथे खाली खाली यायचं आपल्याला तीन लिहून घ्यायचं आहे, बरोबर दोन घर आहेत का नाही, मग आता खाली दोन पॉइंट नंतर दोन संख्या आहेत, मग हावरचा पॉइंट दोन घर इकडे सरकून घ्या, काय आला तो पॉइंट इकडे दोन घर सरकून घेतला 67.75 44, तीनाने भागून बघा आता तीनाने भागाकार करा कसा होईल भागाकार बघा 67.75 44 तीनाने भागताय, काय करावं लागतं हा पॉईंट काढून घ्यायचा, डायरेक्ट संख्या लिहून घ्यायची, तीनाने भागून बघा 3 × 2 = 6 शून्य, वरून घेतला 7, 3 × 2 = 6 वरून आला 1, हा 7 × 6 = 1 वरून घेतला 7, 3 × 8 = 24 3 × 7 = 21 3 × 6 = 18 3 × 5 = 15 इकडे आला 2 वरून घेतला 5 3 × 8 = 24 वरून आला हा 25 × 24 गेला 1 वरून घेतला 4 3 × 2 = 7 3 × 6 = 12 हा आला 2 वरून घेतला 4 3 × 8 = 24 शून्य शून्य. म्हणजे काय केलं होतं आपण, ती मूळ संख्या लिहून घेतली तिला तिनाने भागून घेतलं, उत्तर काय आलंय तुमचं 22 58 अठ्ठावन्न 48 उत्तर काय आलंय 22 58 48. आता काय पॉइंट किती करायचं त्याचा बघा 1 2 3 4 5 6 सॉरी आपण खाली 3 करून घेतलं होतं का नाही, इथे संख्या अशी होती ती इकडे बघा 22 58 48 इकडे काय केलं होतं आपण खालचा पॉईंट काढून घेतला होता का नाही, मग वरती कुठे आला होता पॉइंट इकडे 67 नंतर 67.75 44 असं आपलं गणित होतं. पॉइंट नंतर किती संख्या आहेत 4, म्हणजे 1 2 3 आणि 4 चार घरांच्या आधी पॉइंट 22.58 48 बरोबर. पुढचं एक गणित बघू आपण, सात पॉइंट 50 96 भागीला 0.12 काय करायचंय खाली पूर्णांक आणायचंय का नाही, म्हणजे खाली आपल्याला 12 आणायचंय, इकडे किती पॉईंट आहेत किती संख्या आहेत दोन संख्या आहेत म्हणजे दोन घर आहेत, मग हा पॉईंट दोन घर उजवीकडे सरकून घ्या 750.96. आता 12 ने भागा कसं भागते वरचा पॉईंट विसरून जायचं, डायरेक्ट भागून घ्यायचं 750.96 12 ने भागा 12 × 72 इकडे आला 3 हा वरून घेतला 0 12 × 3 = 36 म्हणजे 12 × 2 = 24 येईल वरून घेतला 6 हा वरून आला 9 किती होईल 12 × 5 = 60 किती उरला 9 हा घेतला 6 12 × 8 = 96 म्हणजे काय आलं उत्तर 0 0 उत्तर काय आलंय 62 58 पॉईंट किती घरा तरी इकडे दोन घर आहे म्हणून दोन घराच्या अगोदर पॉईंट 62.58 असं उत्तर काढायचंय. आपण काय बघितलं दशांश अपूर्णांकाचा भागाकार, भागाकार कसा होता खाली आधी पूर्णांक होता पूर्णांकाने जर भागायचं तुम्हाला वरची संख्या डायरेक्ट लिहून घ्या विदाउट पॉइंट भागाकार करून घ्या जे उत्तर येईल वरच्या पॉइंट प्रश्नामध्ये बघा मग पॉईंटने तर किती घर आहेत दोन घर आहेत का नाही मग दोन घरांच्या अगोदर काय द्या पॉईंट द्या. सेम जर आपल्याला छेदामध्ये सुद्धा पॉईंट दिलाय तर काय करायचंय हा पॉईंट काढून घ्यायचा आहे मग इकडे खाली काय पॉईंट दोन घराच्या अगोदर आहे का नाही वरती हा पॉईंट दोन घर उजवीकडे सरकून घ्या असा फॉर्म मधील प्रश्न आला आणि इथून पुढे तुम्हाला सोडवता येतो बरोबर. असा होता दशांश अपूर्णांकाचा भागाकार. म्हणजे आपण आतापर्यंत काय काय बघितलं दशांश अपूर्णांक कसा असतो व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करणं दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार आपण इतकं बघितलं. आपण तीन प्रकारचे व्यवहारी अपूर्णांक सांगितले होते पहिला होता सॉरी तीन प्रकारचे अपूर्णांक आपण बघितले होते त्यातला पहिला होता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदच्या फॉर्म मध्ये त्याची आपण बेरीज बघितली वजाबाकी बघितली गुणाकार बघितला आणि भागाकार बघितला. आता आपण काय बघितलं दशांश अपूर्णांक म्हणजे जो पॉईंटच्या फॉर्म मध्ये येतो. आता तिसरा प्रकार बघू आपण किंवा तिसरं रूप बघू आपण दशांश अपूर्णांकाचं त्याला म्हणतात आवर्ती दशांश
अपूर्णांक याच्यावर काही प्रश्न येत नाही, पण हा येतो एक प्रकार म्हणून सांगून देतो. याला रेक्युरल रेक्युरल डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात. रेक्युरल डेसिमल फ्रॅक्शन बरोबर. तुम्हाला मी बोललो होतो आवर्ती म्हणजे ज्याच्यात पॉइंट नंतरच्या संख्यांचं रिपिटेशन होतं. म्हणजे बघा कसं, तुम्ही 1/3 हा भागाकार सोडवला तर उत्तर काय बघा, इकडे सोडून दाखवतो मी तुम्हाला. हा 1 हा 3 आता 3 आणि तर काही एकाला भाग जात नाही. आपण काय करतो 0 लिहितो. इथे काय होऊन गेला हा 10 होऊन गेला. आता भागून बघा 3 × 9 वरून आला 1 परत आला 0. 3 × 9 हा आला 1 वरून घेतला 0. 3 × 9 हा आला 1 वरून घेतला 0. 3 × 9 हा आला 1 वरून घेतला 0. म्हणजे हा 0.33 0.33 असा रिपीट होत चालणार आहे बरोबर. 3 रिपीटेशन होतंय का नाही, आवर्ती होते, म्हणून याला काय म्हटलं जातं आवर्ती दशांश अपूर्णांक. आणि याला लिहिताना कसं लिहिता, 3 रिपीटेशन होतंय का नाही, मग 0.3 3 बारचं चिन्ह देता. जर समजा 2 संख्येचं रिपीटेशन होते 0.24 24 रिपीटेशन होते, समजा असं 24 24 24 तर कसं लिहिलं पाहिजे 0.24 bar. म्हणजे 2 संख्या आहेत ना, म्हणून बार साठी चिन्ह काय वापरलं आपण, एक सरळ रेष. पण आता एकाच संख्येचं रिपीटेशन होते का नाही, मग काय लिहिलं पाहिजे, बार साठी पॉइंट दिला पाहिजे 0.3 bar. याचा अर्थ असतो ह्या 3 रिपीटेशन होत आहे. पुढे बघा, आता तुम्हाला पाय माहिती असेल भूमितीमध्ये, पाय पायची किंमत काय असते, 22/7 म्हणजे 22/7. याची जर तुम्ही डेसिमल फ्रॅक्शन मध्ये म्हणजे दशांश अपूर्णांकात उत्तर काढलं ते काय येतं, 3.14/28/57 परत तेज रिपीटेशन 14/28/57 परत तेज रिपीटेशन 14/28/57 म्हणजे काय होत आहे 3.14/28/57 14/28/57 या 14/28/57 ग्रुपचं रिपीटेशन होतंय बरोबर. ही पूर्ण संख्या परत रिपीट होते, त्यामुळे आवर्ती चिन्ह कुठे येईल, इथे येईल. म्हणजे काय होईल, 3.14/28/57 असं त्याला वापरलं जाईल किंवा वाचलं जाईल. समजलं काय सांगितलं, याचा अर्थ असतो की 3 नंतर पॉइंट नंतरची जी संख्या आहे ती रिपीट होते, म्हणून याला काय म्हटलं, काय आवर्ती दशांश अपूर्णांक. समजलं काय असतं ते, पॉइंट नंतरची संख्या रिपीट होत चालते म्हणून त्याला काय म्हटलं, काय आवर्ती दशांश अपूर्णांक बरोबर. ते कसं लिहिता, 3 नंतर म्हणजे कोणत्याही संख्येच्या पॉइंट नंतर बार दाखवला जातो. जर एकाच संख्या असेल बार साठी काय दाखवला, टिंब दाखवता. एकापेक्षा जास्त अंक असतील तर काय दाखवलं जातं, रेष दाखवली जाते बरोबर. आता याचे 2 प्रकार पडतात, याचे आता 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्युअर रिकरिंग डेसिमल. प्युअर रिकरिंग डेसिमल याचा अर्थ असतो पॉइंट नंतरच्या सर्व संख्यांचं रिपीटेशन. म्हणजे बघा असं 0.6 bar याचा अर्थ असतो 0.666 सर्व संख्यांचं रिपीटेशन होतं. किंवा असं 0.24 bar याचा अर्थ असतो 0.24 24 24 म्हणजे पॉइंट नंतरच्या सर्व संख्यांचं रिपीटेशन होतं बरोबर. किंवा असं 0.533 bar म्हणजे काय 0.5353 असं त्याचं रिपीटेशन होत होतं. किंवा असं म्हणते बघा 0.725 bar याचा अर्थ असतो 0.725 725 725 आणि असं कंटिन्युअस. आलं लक्षात, म्हणजे प्युअर रिकरिंग डेसिमल म्हणजे काय, पॉइंट नंतरच्या सर्व संख्यांचं काय होतं, रिपीटेशन होत होतं. पॉइंट नंतरच्या सर्व संख्यांचं काय होत चालतं, रिपीटेशन होत चालतं बरोबर. इथे 6 रिपीटेशन होतंय, इथे 24 रिपीटेशन होतंय, इथे 53 रिपीटेशन होतंय आणि इथे 725 रिपीटेशन होतंय बरोबर. याला म्हणतात प्युअर रिकरिंग डेसिमल. आता तुम्हाला प्युअर रिकरिंग डेसिमलचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय. काय करायचंय, प्युअर रिकरिंग डेसिमलचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचंय. व्यवहारी अपूर्णांक कसा असतो, अंश छेद म्हणजे अंश भागीला छेद अशा रूपात असतो तो. तुम्हाला आवर्ती दशांश म्हणजे प्युअर रेकॉर्डिंगचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. काय करायचं, सिंपल बघा 0.6 आहे का नाही, जी मूळ संख्या ती लिहून घ्या 6. काय लिहून घ्या, 6 भागीला जितक्या संख्यांच्या वरती पॉइंट आहे किंवा बारचं चिन्ह आहे तितके 9 लिहा. इथे एकाच संख्या आहे का नाही, बारचं चिन्ह, म्हणून 6/9. आता याचं करायचं तुम्हाला, काय मूळ संख्या लिहून घ्या 24. मूळ संख्या काय लिहून घ्या, 24 बरोबर. किती संख्यांच्या वरती बारचं चिन्ह आहे,
दोन दोन आणि चार म्हणजे दोन संख्या होती, किती नऊ येतील दोन, बरोबर। आता इकडे बघा 0.5312 त्रेपन्न लिहून घ्या बरोबर, भागीला किती संख्यांच्यावरती बारचे चिन्ह आहे, दोन अंकांच्यावरती म्हणजे किती दोन नऊ येतील दोन। आता 0.725 बार याचा व्यवहार अपूर्णांकात रूपांतर कसं होईल, 725 लिहून घ्या भागीला किती संख्यांच्या नंतर बारचे चिन्ह आहे तीन, किंवा किती संख्यांच्यावरती बारचे चिन्ह आहे तर तीन, म्हणून किती नऊ येतील तीन। आता लक्षात काय केलं आपण, सो सिंपल आहे, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करतात प्युअरचं, जितक्या संख्यांच्यावरती बारचं चिन्ह आहे तितके खाली काय लिहून घ्या नऊ लिहून घ्या। आलं लक्षात, आता समजा एक संख्या आहे, मी तुम्हाला पायची किंमत सांगितली, पायची किंमत किती होती 22/7 म्हणजे 3.1428/57 बार 14/28/57 बार। आता याचं रूपांतर कसं करता येईल बघा, काय करायचं आहे माहिती का, याची फोल करून घ्या आधी बरोबर, याची फोल अशी करता येणार आहे का नाही, तुम्ही 1.5 ची फोल अशी करू शकता 1 अधिक 0.5 बरोबर, 1.5 ची फोल कशी करू शकता 1 अधिक 0.5, तशी याची फोल करायची तुम्हाला कशी करणार 3 अधिक 0.1428/57 बार बरोबर। मग काय येईल हा 3 अधिक, याचा व्यवहार अपूर्णांकात तुम्हाला रूपांतर करता येईल, कसं करणार ही संख्या लिहून घ्या 14/28/57 भागीला किती नऊ येतील, जितक्या संख्यांच्यावरती बारचं चिन्ह आहे तितके नऊ येतील, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 6 वेळेस 9 बरोबर। हे झालं याचं व्यवहार अपूर्णांकात रूपांतर। मी तुम्हाला एका दोन कन्सेप्ट सांगितली होती, 1 अधिक 1/2 कसं लिहिता येतं आपल्याला, 1.1/2 अपूर्णांक असं लिहिता येतं बरोबर ना। आता हे तसं लिहायचं ठरलं कसं लिहिता येईल, सिंपल आहे, प्लस चिन्ह काढून टाका फक्त, 3 14/28/57 भागीला 999 999। आलं लक्षात, म्हणजे या संख्येचं व्यवहार अपूर्णांकात रूपांतर कसं केलं, इथे 0 नाही, इथे काय दुसरी संख्या आहे तिला वेगळी करून घ्या, बेरजेमध्ये दुसरी संख्या घ्या 0.6। आता याचा पुढचं तुम्हाला माहिती आहे काय, ती मूळ संख्या लिहून घ्या पॉईंट काढून, आणि तिच्यावरती जितक्या संख्येवर बार आहे तितके नऊ खाली लिहून घ्या बरोबर। हे प्लसचं चिन्ह काढायचं काय करणार, पूर्णांक एक तर अपूर्णांकमध्ये त्याचं रूपांतर करून घ्या। हे झालं प्युअर रिकरिंग डेसिमलचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणं बरोबर। आता पुढचं बघा, आता समजा तुम्हाला असं विचारलं की 0.6 बार यांचा गुणाकार करा, काय करायचं, याचा व्यवहार अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं, म्हणजे हा 6/9 होईल, आणि याचा पण व्यवहार अपूर्णांकात गुणाकार रूपांतर करून घ्यायचं, काय होईल 6/9, आणि याचा गुणाकार तुम्हाला माहिती आहे अंशाचा अंशाशी गुणाकार करा, छेदाचा छेदाशी गुणाकार करा, 99/81 बरोबर। म्हणजे हे झालं उत्तर, याला भाग कशा झाला बघून घ्या, 3 भाग देईल बघा, 12 3 36 खाली बघा, 3 × 2 = 6 वरून आला 1 × 2 = 1 3 × 7 = 21 12/27 अजून 3 भाग जाईल बघा, 3 × 12 = 3 × 9 = 27 म्हणजे काय केलं आपण, या आवर्ती अपूर्णांकाचा गुणाकार करायला लागला, याचं काय करायचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आणि व्यवहारी अपूर्णांकाचे नियम वापरायचे, त्यामुळे याचं काही स्पेशल शिकवायची गरज नाही, बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार, कारण याचे नियम कोणते राहतील व्यवहारी अपूर्णांकाचेच राहतील, फक्त पहिली स्टेप बदल, पहिली स्टेप करेल की आवर्ती अपूर्णांकांचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं बरोबर, त्यामुळे याची बेरीज वजा बाकी गुणाकार शिकवायचं काम नाही। हा झाला पहिला प्रकार। आता दुसरा प्रकार, आवर्ती अपूर्णांकाचे दोन प्रकार होते, पहिला होता प्युअर, आता दुसरा मिक्स रिकरिंग डेसिमल, दुसरा होता मिक्स रिकरिंग डेसिमल, म्हणजे कसं बघा, उदाहरण बघू आपण, बघा 0.16 आणि 6 बार या मिक्स रिकरिंग डेसिमलचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं। मिक्स का बरं येतो, कारण हा पहिला अंक रिपीट होत नाही, फक्त दुसराच अंक रिपीट होतोय, काय करायचं बघा, सिंपल आहे, पूर्ण अंक लिहून घ्यायचा 16 वजा जो संख्या रिपीट होत नाहीये ती वजा करून घ्यायची, म्हणजे इथे 1 रिपीट होत नाही, 1 वजा करून घेतला भागीला जितक्या रिपीट संख्या आहेत तितक्या नऊ लिया, एकच रिपीट संख्या आहे का नाही, नऊ लिया, आणि जितक्या नॉन रिपीट संख्या आहे, नॉन रिपीट संख्या किती आहे, एकच आहे, म्हणून तितके काय लिया 0 लिया, म्हणजे याचं उत्तर काय 15/90 15 × 15 = 90 असं उत्तर येऊ देत, समजलं काय केलं, दुसऱ्याच्या अजून क्लिअर होते बघ कसं आहे, 0.1273 बार
काय करायचं बघा, पूर्ण संख्या लिहून घ्या 1273 वजा जी संख्या रिपीट होत नाही, जी संख्या रिपीट होत नाहीये म्हणजे कोणती 12 ती वजा करून घ्या, भागीला जितक्या संख्या रिपीट होत आहे तितके 9 लिहा, हा 7 आणि 3 दोन संख्या रिपीट होत आहे का नाही, किंवा दोन अंक रिपीट होत आहे का नाही, 2 9 लिहून घ्या, आणि जितके संख्या रिपीट होत नाही आहे कोणते 12 रिपीट होत नाहीये तितके 0 लिहा, म्हणजे काय हे 2 0 बरोबर, याचं उत्तर काय येईल बघा, 3 × 2 गेला 1, 7 × 2 गेला 6 आणि हा 1261 बघायला किती 99 आता पुढे बघा 0.108 12 आता पॉइंट लिहिले 0.108 आणि 8 चा 12 बरोबर, काय करता येईल बघा, टोटल संख्या लिहा 108 वजा जी संख्या रिपीट होत नाही ती वजा करा, 10 रिपीट होत नाही ती वजा करा, खाली जी संख्या रिपीट होते तितके 9 लिहा, एकच संख्या रिपीट होते का नाही म्हणून 9 एकच वेळेस आला, आणि जितके नॉन रिपीट आहे म्हणजे 10 ही संख्या 2 अंक रिपीट होत नाहीये तितके नॉन रिपीटला 2 0 लिहा, 108 म्हणून 10 गेले किती 98 आणि या खाली 900 आलं लक्षात कसं केलं, आता एक संख्या बघा 2.536 6 चा 12 याचा तुम्हाला व्यवहार या पूर्णांकात रूपांतर करायचंय, सिंपल आहे, कसं करणार, पहिले तुकडे करून घ्या 2 + 0.536 12 आणि पुढचं तुम्हाला येतं हा 2+ याच्या पुढचं तुम्हाला येणार आहे, काय करायचं 536 पूर्ण लिहायचा, ज्या संख्या रिपीट होत नाही ते वजा करून घ्यायच्या 53, खाली काय करायचं जी संख्या रिपीट होते तितके 9 आणि जितके संख्या रिपीट होत नाही तितके अंकांचे काय 0 बरोबर, काय लिहून हे 2+ 7 × 3 गेले 3, 13 × 5 गेले 8, 5 × 2 गेला 4 आणि हा 900 बरोबर, आता हे काय प्लस आपल्याला याचं काय करायचं पूर्णांक युक्त पूर्णांक प्लस चिन्ह काढून टाका, कसं लिहिते 2483 / 900 आलं लक्षात काय केलं आपण, याला होता मिक्स रिकरिंग डेसिमल, काय करायचं होतं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं होतं, आता बघा जर तुम्हाला प्रश्न असा आला 0.16 12 × 0.16 12 यांचा गुणाकार करा, तर कसं गुणाकार होईल, याचं काय करणार मिक्स रिकरिंग आहे का नाही, याचं काय करायचं तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकात, कसं व्यवहारी अपूर्णांकात होईल बघा, काय 16 लिहून घ्या वजा जी संख्या किंवा जो अंक रिपीट होती तो 1 वजा करून घ्या, खाली जितके रिपीट होतात तितके 9 लिहा, जितके नॉन रिपीट तितकं 0 लिहा बरोबर, इकडे पण सेम 16 − 1/90 16 × 1 गेला किती आला 15/90 इकडे काय 16 × 1 गेला 15/90 आणि इथून पुढचा गुणाकार तुम्हाला येतो काय अंशाची अंशाची गुणाकार छेदाचा छेदाची गुणाकार 15 × 15 = 90 15 × 15 = 90 किती झालं ते 1/36 मग थोडक्यात काय जर तुम्हाला आवर्ती अपूर्णांक आला आवर्ती दशांश अपूर्णांक आला तो प्युअर येऊ का मिक्स येऊ त्याचं काय करायचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं व्यवहारी अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तुम्हाला येतात त्यामुळे त्याचं काही नवीन शिकण्याची गरज नाही इथे आपला व्यवहारी अपूर्णांक हा टॉपिक संपला अपूर्णांकामध्ये आपण काय काय बघितलं अपूर्णांकाचे 3 रूप बघितले आपण व्यवहारी अपूर्णांक त्याचे काही नियम बघितले त्यांचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण बघितल्या त्यानंतर आपण दशांश अपूर्णांक बघितलं त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण बघितलं त्यानंतर आपण आवर्ती दशांश अपूर्णांक बघितले त्याचे 2 टाईप होते एक प्युअर आणि एक मिक्स तर दोघांचे रूपांतर बघितले आपण व्यवहारी अपूर्णांकात त्यांचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे आपलं व्यवहारी अपूर्णांक सारखंच होतं त्यामुळे ते पण काही एवढं वेगळं नाही तर इथे आपला अपूर्णांक हा टॉपिक संपला तर आपण उद्या लसावी मसावी नंतर विभाज्य त्याच्या कसोट्या आणि बाकीच्या पुढच्या गोष्टी सरळ रूप वगैरे या पुढच्या गोष्टी घेऊ तर हा इथे आपला टॉपिक संपला आता आपण पुढच्या लेक्चरला भेटू घरीच राहा आणि सुरक्षित राहा.